शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण प्रदान, पुरस्काराची रक्कम दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला देणार। बीडच्या पिंपळादेवी गावच्या शाळेत दारुड्यांनी मांडला अड्डा, विद्यार्थ्यांवर संस्कार कसे होणार, गावकऱ्यांचा सवाल। सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यंदा पावसाने मारली दडी, भात पिकासाठी मोठं संकट। आज खऱ्या अर्थाने सिंहस्थ कुंभमेळ्याला झाली सुरुवात, दिमाखात पार पडला आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा। आणि सापांशी मैत्री करा, नागपंचमीनिमित्त सर्पकन्या वनिताचा संदेश। नमस्कार, मी संदीप देसाई, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला बातमी पाहणार आहोत बीडमधल्या शाळेच्या दुरवस्थेची। केंद्र आणि राज्य शासन शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करताना बीड तालुक्यातील पिंपळादेवी गावाच्या शाळेची मात्र दुरवस्था झाली आहे। शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये दारुडे दारूपीत बसलेले असतात, तर 5 शाळा खोल्यांमध्ये काहींनी आपलं साहित्य ठेवून संसार थाटलाय। बीडपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळादेवी गावात 5वीपर्यंत शाळा आहे आणि या शाळेमध्ये तब्बल 125 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेमध्ये 5 खोल्यांमध्ये शेतकरी आणि ग्रामस्थांनी खतं बियाणं मंडप ठेवले असून काही खोल्यांमध्ये आपला संसार थाटलाय। आणि गंभीर बाब म्हणजे 2 खोल्यांमध्ये चक्क दारुडे मुक्काम ठोकून असतात। या गावातील इंदिरानगर वस्तीवर 5 खोल्या बांधलेल्या आहेत, मात्र या ठिकाणी अजून शाळा भरत नाही। विशेष म्हणजे शाळेच्या आवारात शेतकऱ्यांनी जनावरं बांधली आहेत, तर शाळा नवीन जागेमध्ये हलवण्यात तांत्रिक अडचण असल्याचं सांगून मुख्याध्यापक आपली जबाबदारी थटकताना दिसत आहेत। 4-5 रूमचं बांधकाम असताना त्यांना वरांड्यामध्ये बसवलं जातं आणि त्या सगळ्या रूम खासगी ह्याच्यामध्ये वापरल्या जातात। प्रत्येक रूममध्ये शेतकऱ्यांचं कुणाचा कापूस पडलेला असतो, कुणाचे खत आहेत, कुणाचे बियाणे आहेत, कुणाचे जळणाचे लाकडं आहेत पडलेले, ही सगळी वस्तुस्थिती पाहता शासनानं जे दिलेल्या योजना आहेत त्या योजना किती राबवल्यात आणि काय झाल्या याच्यावरती निरीक्षण करून शासनानं योग्य ती कारवाई करावी। दुसरी काही सिमेंटचे पोते आहेत, गजत खायला काही नीट नाही, संडास बाथरूमच्या असं खाली खड्डा आहे, वरी चुलांगण ते करून खिचडी देते। मास्तर लोक येतील का? मास्तर लोक 3 आणि मॅडम एक आहे, मॅडम काही येत नाही। जिल्हा परिषदेच्या शाळेचे खोल्या तर 4-5 चांगल्या बांधून आहेत, परंतु आजही मुलांना या शाळेमध्ये वरांड्यात बसावं लागते। तर या शाळेच्या खोल्यामध्ये मात्र आपण पाहू शकतो की शेतकऱ्याने त्याचे खत बी बियाणं ह्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, एवढंच नाही तर त्याला त्याचा संसार मांडलेला आहे। अशीच परिस्थिती अनेक गावांमध्ये आपण पाहायला मिळते। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचं ह्याच्यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे। गावाचे जे गाव पुढारी आहे त्यांनी या शाळांना चक्क स्वतःसाठी वापर केलेला आहे। अशीच परिस्थिती राहिली तर शासन जे विद्यार्थ्यांसाठी करोडो रुपये शिक्षणासाठी खर्च करते, RTI कायदा करते, परंतु या सगळ्याचा काही एक उपयोग होताना दिसत नाहीये। वेळ आहे ते शासनानं डोळे उघडून या सगळ्याकडे बघण्याची। शशी केवडकर, IBN लोकमत, पिंपळादेवी, बीड। याविषयी अधिक माहिती घेऊया आपला रिपोर्टर शशी केवडकर आपल्या सोबत आहे। शशी, आपण बघतोय की शाळा एकीकडे गोडाऊन बनत चाललेली आहे, शाळेच्या नवीन खोल्या, आणि दुसरीकडे विद्यार्थी मात्र वरांड्यात शिक्षण घेत आहेत, काय एकंदरीत परिस्थिती सांगशील? संदीप, पिंपळादेवी बीड तालुक्यातलं हे गाव आहे, या गावामध्ये शासनानं शाळा खोल्यावर 1,00,000 रुपये खर्च केले, परंतु आजही विद्यार्थ्यांना अक्षरशः वरांड्यामध्ये बसावं लागतंय। तर ह्या शाळा खोल्यांवर चक्क ग्रामस्थांनी गुराचे गोठे बांधले, काही जणांनी कांदे ठेवले, म्हणजे घरगुती वापरासाठी हे केलंय। या संदर्भात मुख्याध्यापकाने अत्यंत बेजबाबदार पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत। त्यांनी सांगितले की तांत्रिक अडचणी असल्या कारणामुळं जे शिक्षण विभाग आहे ते काही जागा ही आम्हाला देत नाहीये, आणि असंच सांगून त्यांनी हे केलेलं आहे। त्यांना म्हणलं किंवा ह्याच्यावर तुम्ही पाठपुरावा काय केला, ते म्हणलं पाठपुरावा करायची माझं काम नाहीये, जे शिक्षण विभाग जो काय आहे ते पाहिल, असं त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे। संदीप, शशी, आपण बघितलं की एकंदरीतच शिक्षण सभापती आहेत बीडचे, त्यांनी सुद्धा या विषयावर बोलायला नकार दिला, हे गावच मला माहित नाही, इथली परिस्थिती मला माहित नाही, असं उडवा उडवीचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। एकंदरीतच शिक्षण अधिकारी असतील किंवा संबंधित अधिकारी असतील यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय का?
ह्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत नामदेव ननवरे यांच्याशी दुपारी मी संपर्क केला असता, परंतु त्यांनी सांगितलं की मी दौऱ्यावर आहे आणि दौऱ्यावर आल्यानंतर ह्या संबंधीची जी काय माहिती आहे ते मी घेईल आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल. शिक्षण अधिकाऱ्यांचं यांचा तर कुठलाच मेळ नाही आहे, ते कोण शिक्षण अधिकारी म्हणजे शिक्षण विभाग कोण चालवतो अशी परिस्थिती सध्या बीडच्या शिक्षण विभागाची आहे. धन्यवाद शशी, तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं एकीकडे शाळेची इमारत बांधून तयार आहे, विद्यार्थी व्हरांड्यामध्ये बसत आहेत, आणि दुसरीकडे शाळेच्या नव्या इमारतीमध्ये गोडाऊन झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी खतं ठेवलेली आहेत, बियाणं ठेवलेली आहेत, शेतीचं साहित्य ठेवलेलं आहे. विद्यार्थ्यांना बसायला जागा कधी करून देणार हाच प्रश्न आता गावकरी आणि विद्यार्थ्यांचे पालक विचारत आहेत. तर दुसरीकडे शिक्षण सभापतींनी या विषयावर बोलायला नकार दिला आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीमध्ये यंदा पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे दुष्काळाचं संकट जिल्ह्यामध्ये निर्माण झालंय. दरवर्षीच्या तुलनेमध्ये 40% पाऊस झाल्यामुळे भाताच्या रोवण्या ज्या आहेत त्या खोळंबल्या आहेत. धान्याच्या रोवण्या अपेक्षित असताना पाऊस वेळेवर न आल्यानं रोवण्यांची कामं अजूनही सुरूच आहेत. गेल्या 4 दिवसात आलेल्या पावसानं काही प्रमाणात धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलाय, पण अजूनही पाण्याची आवश्यकता असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्हा भात पिकासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आणि राज्यात सर्वाधिक पाऊस असलेल्या या जिल्ह्यामध्ये मात्र या वर्षी पावसानं शेतकऱ्यांना दगा दिलेला आहे. मी सध्या ज्या ठिकाणी आपण बघू शकतो हा भात पिकांसाठी धानासाठी हे शेतामध्ये रोवणं सुरू आहे आणि खूप उशीर झालेला आहे. साधारणतः जुलै महिन्यामध्ये रोवणं आटोपलेलं असतं. या जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर पावसाची परिस्थिती अशी आहे की जुलैमध्ये सरासरी 480 मिलीमीटर पाऊस पडायला पाहिजे, मात्र या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये अवघं 153 मिलीमीटर म्हणजे 35% पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेरण्या असतील किंवा रोवण्या असतील सगळ्याच लांबलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे या जिल्ह्यामध्ये 80% धानाचं उत्पादन घेतलं जातं, त्यासोबतच खरीप हंगामामध्ये कापूस असेल, तूर असेल किंवा इतर प्रकारची पिकं घेतली जातात. 2 लाख हेक्टर मध्ये यावेळी कृषी विभागानं नियोजन केलं होतं आणि जर आपण बघितलं तर अवघे 80,000 हेक्टर मध्ये पेरण्या झालेल्या आहे. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा गेल्या 4-5 दिवसात पडलेल्या पावसामुळे थोडंफार प्रमाणात का होईना पिकांना जीवदान मिळालेलं आहे, मात्र आणखी पावसाची आवश्यकता आहे. मला सांगा आता धान पिकासाठी आवश्यक असलेल्या रोवण्यामध्ये खूप उशीर झालेला आहे, तर नेमकी काय परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे जर पाणी नाही आलं पुढे तर पिकाचं काही सांगता नाही. निसर्गाची कृपा झाली, पाणी जर आलं तरच काही पीक होऊ शकते, नाही तर काही खरं नाही. नेमकं निसर्ग या भागातल्या आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांवर किती प्रसन्न होणार हाच प्रश्न दुर्गम भागातला शेतकरी आता विचारत आहे. महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली. गावघरच्या बातम्यांमध्ये एक छोटा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहूया. सापांशी करा मैत्री, नागपंचमी निमित्त सर्पकन्या वनिताचा संदेश. प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्यात नागाच्या प्रतिमेचं पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात आली. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करून शिराळ्यात यंदा नागपंचमी साजरी झाली, मात्र कायदा करून शिथिलता मिळावी आणि नागाची पूजा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अजूनही तिथले ग्रामस्थ करत आहेत. नागपंचमीनिमित्त शिराळ्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तसंच वन अधिकारी आणि महसूल अधिकारी शिराळ्यामध्ये दाखल झाले होते. नागपंचमीला महाराष्ट्रात जिवंत नाग पकडू नयेत असा आदेश नुकताच हायकोर्टानं दिला होता. नागांना ताब्यात ठेवणं, मिरवणूक काढणं यावरही महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घातली आहे. कायदा करून 10 दिवसांची शिथिलता मिळावी आणि जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. साप म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते. बुलढाण्यामध्ये मात्र एक महिला चक्क हातात साप धरून त्याच्यांशी विविध खेळ करते. बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथली ही महिला आहे, वनिता असं तिचं नाव आहे. सर्पकन्या या नावाने तिची परिसरामध्ये ओळख आहे. सापाबरोबर खेळणं हा तिचा नेहमीचा छंद आहे. वयाच्या 10व्या वर्षापासून सापाबरोबर मैत्री केल्यानंतर आता ही महिला विषारी सापही सहज पकडू शकते. तसंच या सापाला पकडून त्याला मारण्याऐवजी ती जंगलात सोडून देते, त्यामुळे आतापर्यंत तब्बल 51,000 सापांना जीवदान मिळालंय. साप हा अतिशय गरीब आणि भित्रा प्राणी आहे, त्याच्याशी मैत्रीनं वागावं असा सल्ला तिनं आज नागपंचमीच्या निमित्तानं दिलाय. चप्पल
दहा वर्षाची असेल मी तेव्हापासून साप पकडते. आणि आफ्टर मॅरेज मिस्टरांनी सपोर्ट केल्यामुळं मी आम्ही दोघांनी मिळून या कार्याला जवळजवळ वाहूनच घेतले. आणि आमची दिवस रात्र सर्पसेवा ही सुरू असते. कोणाच्याही घरामध्ये निघालेले साप आम्ही पकडून आणतो आणि जंगलामध्ये नेऊन सोडतो. त्यात विषारी बिनविषारी सर्व प्रकारचे साप असतात. आणि कोणाला स्नेक बाईट झाला तर त्यांना मार्गदर्शन करतो. आतापर्यंत अधिकृत रेकॉर्ड 51,000 साप पकडून जंगलात सोडलेले आहेत. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेकनंतर पाहणार आहोत. कुंभमेळ्यात सुरू आहे अपंग रुग्णांसाठी आधुनिक रुग्णालय. नाशिकमधील कुंभक्षेत्रात नारायण सेवा संस्थेनं रुग्णसेवेच्या उद्देशानं साधूग्राममध्ये आधुनिक रुग्णालय उभा केलंय. नारायण सेवा संस्था विशेषतः अपंग रुग्णांसाठी कार्य करते. अपंग रुग्णांवर होणारे हे उपचार मोफत केले जाणार आहेत. कृत्रिम हात पाय बसवण्यापासून गरज पडल्यास शस्त्रक्रिया करण्यापर्यंतचे उपचार केले जाणार आहेत. 100 डॉक्टरांची टीम या रुग्णसेवेकरिता तत्पर आहे. या रुग्णसेवेच्या सामाजिक बांधिलकी जपली जाते. नाशिकच्या या कुंभमेळ्यात भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपली जाते. अनेक आखड्यांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम पाहायला मिळत आहेत. नारायण साई संस्था अशीच एक संस्था. या संस्थेमार्फत या ठिकाणं अपंग जे मुलं आहेत या मुलांवर मोफत उपचार केले जातात. तसंच या ठिकाणी त्यांना कृत्रिम ज्या पाय असतील हात असतील ते बसवण्याचं काम देखील या ठिकाणी होताना दिसत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात जे लाखो भाविक करोडो भाविक या ठिकाणी दाखल होणार आहे अशा भाविकांना या ठिकाणी मोफत उपचार केले जाणार आहे. यासाठी या ठिकाणी 40 बेड जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आले. नारायण सेवा संस्थेच्या वतीनं जवळपास 100 डॉक्टरांची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. आणि अशातच आता हा जो कुंभमेळा हा भक्तिमयबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या ठिकाणी ही जी टीम आहे ही सज्ज झाली आहे. आपल्यासोबत या संस्थेचे पदाधिकारी त्यांच्याशी बोलूयात. सर, क्या मोटो है ये सब करने का? दरअसल हमारा मोटो सिर्फ और सिर्फ लोगों की सेवा करना है, और वो भी इस जगह पर, क्योंकि ये विश्व का सबसे बड़ा मेला है जहां 7 करोड़ से ज्यादा लोग आ रहे हैं, जहां पर बहुत सारे लोग सिर्फ अपने पैरों पर घिसटते हुए आ रहे हैं. विगत 28 वर्षों से नारायण सेवा संस्थान लोगों की मदद करती जा रही है, उनके फ्री ऑपरेशंस करा रही है, उन्हें वोकेशनल ट्रेनिंग्स दे रही है, और उनके मेन स्ट्रीम में जुड़ने का रास्ता हम क्रिएट कर रहे हैं. जहां पे लोग सिर्फ माँ गोदावरी में एक डुबकी लगाकर जन्मों के पाप को धोना चाहते हैं, हम इस विकलांगता के पाप को धोना चाहते हैं. एक ऐसी संस्था है जहां बिना किसी धर्म, बिना किसी जाति, बिना किसी संप्रदाय को देखे हुए आप यहां पे देख सकते हैं, यहां हिंदू हैं, मुस्लिम हैं, ईसाई भी हैं. कुछ लोगों को जिन्हें वाकई में जरूरत थी उन्हें प्यार का प्रसाद नारायण की सेवा के रूप में हमने दिया. इनके अंदर बहुत सारे पेशेंट्स वो हैं जिनके ऑपरेशन हो चुके हैं, जिन्हें प्लास्टर किया जाता है. ये एक ब्लडलेस सर्जरी होती है जिसके अंदर बहुत हल्का सा एनेस्थीसिया दिया जाता है, और उनके घुटनों में जो विकृतियां हैं, यहां तक कि सेरेब्रल पाल्सी. सर, आई वुड लाइक टू टेल यू वन मोर थिंग के सेरेब्रल पाल्सी का इलाज एक्चुअली 85 से पहले मेडिकल हिस्ट्री में था ही नहीं. इसको इन्वेंट करने वाले डॉक्टर चुंडावत ही इज देयर विद अस, और वो ये कर रहे हैं. इसके साथ ही हम डॉक्टर APJ अब्दुल कलाम द्वारा प्रायोजित कैलिपर्स को भी हम फ्री ऑफ कॉस्ट यहाँ पर बांट रहे हैं, तो हमारी एक श्रद्धांजलि डॉक्टर कलाम को भी. सिंहस्थ कुंभमेळा काळात धार्मिक भावनेबरोबरच सामाजिक बांधिलकी सुद्धा जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय, मात्र यानंतर पाहणार आहोत सिटी प्राईम. राजेंद्र हुंजेंसोबत पहा फक्त IBN लोकमत.